कोल्हापूर महापालिकेत विविध विभागांमध्ये ठोक मानधनावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीचे आदेश प्रलंबित आहेत. हे आदेश तात्काळ मिळावेत या आणि अन्य मागण्यांकडे कोल्हापूर जनरल कामगार युनियननं निवेदन सादर करत महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ठोक मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याशी चर्चा केली. ठोक मानधन तत्वावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुदतवाढीचे आदेश तातडीनं लागू करावेत, थकीत मानधन द्यावं, आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, कर्मचाऱ्यांचं आउटसोर्सिंग थांबवावं या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. वरिष्ठांशी चर्चा करून ठोक मानधन तत्वावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही उपायुक्त दरेकर यांनी दिली. प्रशासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी दिलाय. चर्चेमध्ये या सर्वांच्या बाबतीत हा जो दीर्घमुक्तीचा प्रश्न आहे, महापालिकेमध्ये किमान 200-300 लोक ठोक मानधन पद्धतीनं कामावर आहेत, त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही, ते देण्याचं मान्य केलं, त्यांच्या ऑर्डर्स कंटिन्यू करण्याचं मान्य केलं आणि इथून पुढच्या काळात या सगळ्या कामगारांच्या प्रश्नाबाबतीत संयुक्त बैठक महापालिकेमध्ये लावण्याचं मान्य केलं. त्यामुळं आज आमची असं मत आहे की महापालिकेनं या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामात घ्यावं. कॉन्ट्रॅक्ट ॲव्हॉल्युशन ॲक्ट याच्याखाली जे काम सातत्यानं तेच काम असतं त्या कामगारांना कायम करण्याची राज्य सरकारचे केंद्र सरकारचे आदेश आहेत. त्याचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने या सर्व कर्मचाऱ्यांना कायम कामात घ्यावं आमचं मत आहे, नाही तर यासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. यावेळी जॉन भोरे, चारुशीला मोरे, शेखर कांबळे, अरुण खोडवे, अक्षय बागडी, दयानंद कांबळे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.